एका माणसाने स्वतःच्या तुम्ही जाऊन बघितलं असतं ते शटर ऑटो नंतर आम्ही बंद केलं पैसे मागितले ऐकले ऐकले तयार केला गेला होता बाकी का चालू केले हा बघितले मी कधीपर्यंत होईल ते दोन चार दिवसात होऊन जाईल ठीक आहे म्हणजे तीन दिवस सुट्टी आहे त्याच्यामध्ये होऊन जाईल तेच एक्झॅक्ट पोझिशन काय बघू आज साफ केले ते फक्त ठीक ठीक आहे करून घ्या हो ठीक आहे करून घ्या काल महानगरपालिकेच्या मार्फत शाळा क्रमांक 97 उर्दू शाळा पत्रीपुराच्या जवळची नेतिवली इथल्या शाळेच्या शेजारी बांधण्यात आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या एका स्ट्रक्चरवर कारवाई करण्यात आली. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या ठिकाणी कमर्शियल बांधकाम सुरू असल्याची तक्रार ही 21/8/2023 या दिवशी उपायुक्त अनधिकृत बांधकाम यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर प्रभाग जेच्या सहाय्यक आयुक्त हिले यांनी उपअभियंत्यांच्याकडून अहवाल मागितला आणि त्या अहवालामध्ये 12/15 मोठं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याला अनुषंगून त्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही पत्र दिलं होतं की अनधिकृत स्ट्रक्चर तात्काळ निष्कासित करावं. ती निष्कासित करता न आल्यामुळं त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. प्रथमदर्शनी अशी गोष्ट निदर्शनास येते की त्या ठिकाणी शटर लावलेलं असं कमर्शियल स्ट्रक्चर आहे आणि जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी शौचालयाचं बांधकाम चालू आहे अशा गोष्टी प्रसारमाध्यमातून जेव्हा समजल्या त्या बाबतीत खुलासा करणं क्रमप्राप्त आहे. तर ते कमर्शियल स्ट्रक्चर असल्यास निदर्शनास आल्यामुळं माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी आवश्यक असणारी जी प्राथमिक सुविधा आहे शौचालयाची ती महापालिकेतर्फे या 2 दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये सदर शौचालय हे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वापरणे योग्य असेल महापालिकेकडून आम्ही कारवाई करत आहोत. ओके मैं केडीएम स्कूल की मुख्याध्यापिका हूँ. हमारा शौचालय पीछे बना हुआ था लेकिन हम लोग हर साल उसको बनाते हैं. बारिश आती है तो पहाड़ का पानी पूरे शौचालय में चले जाता है और शौचालय चौकअप हो जाता है. तो हमारे बच्चों को यहाँ से हाईवे है और बच्चों को शौचालय सार्वजनिक शौचालय में जाना पड़ रहा था. इसलिए हमने हमारे माजी नगर सेवक कैलाश शिंदे से कहा कि हमको यहाँ पर बच्चों के लिए शौचालय बना कर दो. तो उन्होंने साजिद खान को कहा कि ये शौचालय बना दो. लेकिन आज मुंसिप आज यहाँ पर हमारा शौचालय बना हुआ शौचालय आधा बन गया था टूट गया है. तो हमारे बच्चों को अभी शौचालय के लिए बहुत परेशानी होती है. बड़ी बड़ी बच्चियाँ हैं, छोटी भी केजी से हमारे यहाँ 7वीं तक के स्कूल है और छोटे भी बच्चे हाईवे से उनको जाना पड़ता है बच्चों को. शाळेच्या शौचालयावर कारवाई होते काय काय प्रकाराने काय मारते दपुर्डोन उर्दू स्कूल 97/10 हे नेतिवलीला उर्दू शाळा आहे. याच्याजवळ 350 विद्यार्थी शिक्षण घेतात. इथे शाळेला बांधलेलं शौचालय 4 वर्षापूर्वी बंद पडलं, कोरोनानंतर ते बंदच झालं आहे. मी प्रिन्सिपलनी मला मागे बोलून सांगितलं की सर शौचालयाचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी मला लेखी विनंती केली की सर आम्हाला कुठेतरी शौचालय बांधून द्या कारण 350 मुलं आहेत इकडे रस्त्यावर जातात आणि तो प्रॉब्लेम आहे म्हणून. तर मी एक साजिद खान म्हणून माझ्या ओळखीचं एक आहे त्याला सांगितलं की बाबा हे तुम्हाला जमेल का. तर त्यांनी ठीक आहे स्व खर्चाने त्यांनी बांधून द्यायचं ठरवलं. तसं मी शिक्षण मंडळाला पण त्याची माहिती दिली होती की असंच आम्ही करतो आणि शाळेचं शौचालय ते. परंतु इथे समोरच एक व्यक्ती आहे योगेश आमदार म्हणून, त्यांनी तक्रार अर्ज केला आणि आज महापालिकेने शाळेच्या शौचालयालाच वर कारवाई केलेली. आता उद्यापासून आमची 350 मुलं जी 4 वर्ष विदाउट शौचालय आज शाळेत शिकत आहेत तर त्यांना आम्ही एक शौचालय द्यायचा चांगला प्रयत्न केला होता. ॲक्च्युली ते 4 वर्ष शौचालय हे फार आमच्यासाठी सगळ्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. पण आता महापालिकेने बघा म्हणजे आता काय बोलणार त्याच्या पुढे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. पुढे काय पावलं नाही पावलं का उचलणार. एकतर आम्ही उद्या
मुलांना घेऊन एकतर भीक मागे आंदोलन करणार की बाबा महापालिकेकडे पैसा नाही आहे शौचालय बांधून द्यायला शाळेला, त्या लोकांनी जर लोकवर्गणीतून काय तर काय डोनेशन दिलं तर आम्ही ते शौचालय बांधायचा प्रयत्न करू, नाहीतर जसे समोरचे यांनी ते शौचालय तोडा म्हणून आमरण उपोषण ची नोटीस दिली, आम्ही आता सोमवार मंगळपासून आमरणची नोटीस देतो महापालिकेला की जोपर्यंत आमच्या मुलांना शौचालय होणार नाही तोपर्यंत आमची मुलं रस्त्यावर शौचालय करतील आणि तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करू ना, आता ह्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो आणखी। पण ही अगदी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर नक्कीच घालणार आणि ज्यांनी पण ही कारवाई करायचं हे मोठं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कशी कारवाई होत नाही ते पण मी बघतो।